मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातुश्री पर हनुमान चालीसा पढ़े, अन्यथा मैं ही मातुश्री जाकर हनुमान चालीसा का पाठ करूंगा। ये चेतावनी विधायक रवि राणा ने 4 दिन पहले ही दी थी, लेकिन आज फिर रवि राणा ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को चेतावनी दी। उधर परेशानियां है कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का पीछा नहीं छोड़ती, इसलिए राज्य और मातुश्री पर संकट को दूर करने के लिए मातुश्री पर हनुमान चालीसा करने की आवश्यकता है। मुझे आशा है कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुझ पर जाने के लिए दबाव नहीं बनाएंगे, ऐसी बात विधायक रवि राणा ने कही। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सगळ्यांच्या हृदयात असलेली मातुश्री जे बाळासाहेबांच्या नावाने ओळखल्या जाते आणि ज्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे राहतात, खऱ्या अर्थानं उद्धवजी ठाकरे जेव्हापासून मुख्यमंत्री झाले संपूर्ण महाराष्ट्राला विघ्न लागलेलं आहे, साळेसाती लागलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात संकट महाराष्ट्र वारंवार येत आहे। त्या उद्देशानं उद्धव ठाकरेजींनी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला पाहिजे, त्या ठिकाणी हे संकट मुक्त करण्यासाठी अशा प्रकारचं जर हनुमान चालीसा वाचला संपूर्ण हिंदूला एक चांगला संदेश जाईल आणि कुठेतरी महाराष्ट्र संकट मुक्त होईल। कारण उद्धवजी ठाकरे 2 वर्षापासून मंत्रालयात गेले नाही, शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाही, शेतकऱ्यांची परिस्थिती कठीण आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, लोड शेडिंग महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, विकासाचं कुठलंही महत्त्वाचं काम महाराष्ट्रामध्ये होत नाही आहे, असे जे विघ्न लागलेले आहे, संकट येत आहे, या संकटातून मुक्तासाठी हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचावं अशी मी विनंती केली होती। पण उद्धव ठाकरेजी कोणाच्या दबावामध्ये आहे, का हनुमान चालीसाचं वाचन करत नाही आहे, हे हिंदूंना सगळ्या हिंदूंच्या वतीने त्यांना एक सवाल आहे। आणि मी आता मातोश्री जाण्यासाठी आमचं सगळं पूर्ण प्लॅनिंग चालू आहे, तयारी चालू आहे आणि लवकरच मी मातोश्रीकडे रवाना होणार आहे आणि मातोश्रीमध्ये जाऊन त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थानं हे लागलेलं विघ्न आणि साळेसाती संपवण्यासाठी मी मातोश्रीवर लवकरच त्या ठिकाणी हनुमान चालीसाचं वाचन करणार आहे। आणि मला असं वाटते त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे मला मातोश्रीमध्ये येण्यासाठी खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारचं बंधन आणतील नाही, कुठल्याही प्रकारचा दबाव आणतील नाही, अशी त्यांच्याकडनं माझी अपेक्षा। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।